भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांच्या मृत्यू प्रकरणी फक्त 2 नर्सेसवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यात आलंय. जेव्हा मुख्यमंत्री भंडाराला आले होते तेव्हाच हे ठरलं होतं की बड्या अधिकाऱ्यांना वाचवायचंय आणि छोट्या कर्मचाऱ्यांना फसवायचंय, असा सनसनाटी आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केलाय. ते गोंदियामध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमाला असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. या घटनेमध्ये खऱ्या आरोपीला सरकारने वाचवलेलं आहे, सिव्हिल सर्जनला वाचवलं, आणि ही घटना ही मानव सदृश आहे, मानव निर्मित आहे, आणि त्यामुळं या घटनेमध्ये जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, सिव्हिल सर्जनसही सर्व लोकांवर कारवाई होत नाही, 8 महिन्यापासून फायर सिस्टीमचा प्रस्ताव ज्या अधिकाऱ्यांनी थांबवला त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हाच ठरलं होतं की या प्रकरणामध्ये प्रकरण गुंडाळू टाकायचं, लहान लोकांवर कारवाई करायची, लहान लोकांचा बळी घ्यायचा, ही कारवाई चुकीची आहे. या कारवाईवर आमचं समाधान नाही आहे आणि सरकारने बड्या लोकांना वाचवलं, लहान लोकांचा जीव घेतलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याबद्दल केलेलं विधान हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसून तेव्हा यानंतर पटोलेंनी असं वक्तव्य न करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. नाना पटोलेजींनी असं निवेदन करणे, असं बोलणे हे महाराष्ट्राच्या आणि देशाला शोभण्यालायक नाही आहे. अशा प्रकारचा अपमान काँग्रेस पार्टीने करणे याचा मी निषेध करतो. नाना पटोलेजींनी यानंतर तरी असे स्टेटमेंट करू नये, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे हे वक्तव्य नाही आहे. महाविकास आघाडी सरकारने जो शेतकरी आणि नागरिकांच्या वीज जोडण्या काटण्याचा सपाटा लावलाय त्याविरोधात 24 फेब्रुवारीला जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा देखील बावनकुळे यांनी यावेळी दिलाय. 24 तारखेला आम्ही महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन करतोय, गोंदियामध्ये सुद्धा जेल भरो आंदोलन होईल. महाराष्ट्र सरकार मुघलापेक्षा इंग्रजापेक्षाही वाईट वागताय. महाराष्ट्र सरकारच्या मागच्या सरकारमध्ये मी ऊर्जामंत्री असताना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या होत्या की महाराष्ट्रात 5 वर्ष विजेचे कनेक्शन कापायचे नाही. आम्ही 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज दिली, एकही कनेक्शन कापलं नाही. पण या सरकारने आज ऐन पेरणीच्या हंगामावर हे कनेक्शन कापले आणि शेतकऱ्याला आत्महत्येकडे नेलाय. या सरकारने 100 युनिटची घोषणा केली होती, ते पूर्ण केली नाही. कोरोनाच्या संक्रमणात वीज बिल माफ करतो, ते माफ केलं नाही. आणि शेवटी आता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. यापेक्षा वाईट, यापेक्षा कोणतेही सरकार कधी एवढं वाईट वागलं नाही. आणि त्यामुळं या सरकारने जे मुघलशाही सुरू केली आहे याविरुद्ध आम्ही 24 तारखेला जेल भरो आंदोलन करणार आहोत. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया.